मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीडेक महिन्यापासून महसूल प्रशासनाच्या वतीनं कुणबी असलेल्या नोंदींचे अभिलेख तपासले जात आहेत. यामधनं आता एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. गेल्या 45 दिवसांमध्ये 65 लाख अभिलेख मराठवाड्यामध्ये तपासले गेले, त्यात केवळ 5000 कुणबी जातीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. या सगळ्याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, महिना सव्वा महिना झाला तपासणीचं काम सुरू आहे, या तपासणीतनं कोणतं वास्तव, कोणती आकडेवारी हाती लागतीय? मुख्य म्हणजे दिव्य मराठीनं आज ही बातमी प्रकाशित केली आहे आणि त्यांच्या बातमीतल्या नोंदीप्रमाणे उर्दू भाषा, जी निजाम राजवटीतला महत्वाचा संवादाचा भाग होता, त्या उर्दू भाषेत इतरांना संवाद साधणं कठीण जात होतं आणि म्हणून असं झालेलं आहे की उर्दू भाषेतल्या नोंदी ज्याच्या कुणबी म्हणून अपेक्षित होत्या तशा तिथे नाही आहेत. आणि प्रशासनाच्या वतीनं असं सांगितलं गेलंय की त्यांनी ज्या वेळेला जेलमधल्या नोंदी, शैक्षणिक नोंदी, शेतसारावरच्या नोंदी, खसरा पाणीच्या नोंदी या सगळ्यांची पाहणी केली, त्यावेळेला 65 लाख सगळी दस्त पाहिल्यानंतर सुद्धा केवळ 5000 नोंदी आढळून आल्या. विशेषतः विदर्भ च्या भागामध्ये जे सीमावर्ती जिल्हे आहेत तिथेच त्या नोंदी आढळून आल्या. जिथे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे त्या जालन्यामध्ये सुद्धा त्या पुरेशा नोंदी नाहीये. आता यामुळे दोन महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. एक तर राज्य सरकारच्या वतीनं माननीय माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीसमोर ज्या वेळेला ही सगळी आकडेमोड जाईल त्यावेळेला एक कायदेशीर आणि न्यायालयात टिकेल असा आधार समितीला मिळेल का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, मनोज जरांगे जे म्हणतात की सरसकट मराठा समाजाला मराठवाड्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून घोषित करा, त्याच्यासाठी सुद्धा पुरेशे आता दस्त उपलब्ध नाही आहेत हे दिसतंय. आता त्याची दुसरी बाजू, मनोज जरांगे असं म्हणतात की 5000 तरी आहेत ना, मग 5000 आहेत तर त्याचा तुम्ही वापर करा. परंतु 1.5-2 कोटी लोकसंख्येमध्ये जो बहुसंख्याकांनी एक असलेला समाज आहे त्याच्यात केवळ 5000 नोंदी असतील आणि त्याच्यावरती आधारावरती जर तुम्हाला सरसकट कुणबी असं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ते न्यायालयाच्या पातळीवरती टिकावं लागेल. आणि म्हणून ज्या वेळेला प्रशासनानं कॅम्प लावून काही जुने दस्त त्याचा तपासणी करून इतके सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जे अत्यंत मर्यादित अशा नोंदी आढळत आहेत, त्यामुळं खरं तर मराठा समाजाच्या, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी असं प्रमाणपत्र देण्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि जर आता हैदराबाद स्टेटमधल्या, जुन्या हैदराबाद स्टेटमधल्या काही नोंदीमध्ये फार मोठे असे दस्त नाही लागले तर कायद्याच्या दृष्टीने एक मोठा पेच निर्माण होऊ शकतो. आता ही जी 30 दिवसाची मुदत आहे आणि मनोज जरांगे यांनी जे 10 दिवस वाढवून दिलेले आहेत त्यातले जवळपास 15-1 दिवस संपलेले आहेत. आता त्यानंतर प्रत्यक्षात समितीसमोर ज्या वेळेला ही सगळी आकडेमोड जाईल नंतर काही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.